नमस्कार, मराठी रसोईमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बनवणार आहोत कॉफी केक. बनवायला अगदी सोप्पा आणि कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये झटपट असा हा केक बनवता येतो. हा कॉफी केक आपण मैदा न वापरता बनवणार आहोत, त्यामुळे हा टेस्टी तर आहेच पण त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे. चला तर मग आजच्या कॉफी केक रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी जर अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा मराठी रसोईला आणि क्लिक करा बेल आयकॉन नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी. केक बनवण्यासाठी इथे मी एक कुकर घेतला आहे. कुकरमध्ये सर्वात आधी मीठ घालून घेणार आहोत. मीठ थोडंसं पसरवून त्याच्यामध्ये स्टँड, जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही छोटी स्टीलची प्लेटसुद्धा ठेवू शकता. आता हा कुकर आपण प्री हीट करायला ठेवणार आहोत 10 मिनिटांसाठी हाय फ्लेमवरती. तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहोत त्याला तेल लावून घेऊयात. आता केक बनवण्यासाठी जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते सर्व आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत. तर एका मोठ्या बाउलमध्ये मी सुरुवातीला 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये 1 टीस्पून मी बेकिंग पावडर ॲड करते आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा. हे व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही केक करताना मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरता त्यावेळेस गव्हाचं पीठ हे तुम्हाला 2 वेळा चाळून घ्यावं लागतं. तर हे आत्ता जे मी चाळते हे 2 वेळा चाळते. हे पीठ घेण्याआधी मी ते 1 वेळा चाळून घेतलं होतं. आता ह्यामध्ये आपण 1 टेबलस्पून इन्स्टंट कॉफी ॲड करतोय. कॉफी तुम्ही पीठ चाळताना सुद्धा ॲड करू शकता, पण नंतर कॉफी ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये जे कॉफी क्रिस्टल्स राहतात ते केक बेक झाल्यानंतर त्याचा एक सुंदर फ्लेवर येतो केकला. आता दुसऱ्या एका बाउलमध्ये मी 1/2 कप पावडर शुगर घेतली आहे आणि त्याचबरोबर साधारण 50 ml ऑइल, 1/2 कपाला थोडंसं कमी. हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. साखर आणि तेल मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1/2 कप रूम टेम्परेचरला असणारं दूध ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे 1/2 कप मी दूध घेतलं आहे. थोडंसं दूध ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उरलेलं जे दूध आहे ते ह्याच्यामध्ये आपण पुन्हा ॲड करणार आहोत. ही प्रोसेस एवढ्यासाठी आहे की जर साखर आपण जी घेतली आहे त्याच्यामध्ये जर काही साखर अख्खा दाणा असेल त्याचा तर तो वितळून जातो. हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत. आता हे तयार आहे. आता जे केक बनवण्यासाठी आपण पीठ घेतले होते त्या पिठामध्ये हे दूध ॲड करून व्यवस्थित त्याचं बॅटर बनवून घेऊयात. 1 वेळेस सगळं दूध ॲड करून हे बॅटर बनवायचं नाहीये. थोडं दूध ॲड करून तुम्हाला हे बॅटर बनवावं लागणार आहे, कारण जर तुम्ही एकत्र दूध टाकलं तर बॅटरमध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते. हलक्या हाताने हे हळूहळू तुम्हाला हलवून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड केला आहे, त्यामुळे हे हलवताना किंवा बॅटर बनवताना आपण बीटर किंवा हँड मिक्सर वापरणार नाही आहोत. हे स्पॅच्युलानेच तुम्हाला मिक्स करावं लागणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता जी आपण इन्स्टंट कॉफी टाकली होती ती कॉफी ह्या बॅटरमध्ये वेगळी अशी उठून दिसते आणि ही बेक झाल्यानंतर त्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान येणार आहे आपल्या केकला. आता आपलं बॅटर ऑलमोस्ट रेडी आहे. तर ह्यामध्ये
जर तुम्हाला वाटलं की बॅटर थोडंसं घट्ट आहे तर तुम्ही थोडंसं दूध अजून ॲड करून ते मिक्स करू शकता, पण इथे माझं जे बॅटर आहे ते व्यवस्थित झालं आहे आणि ह्यामध्ये मी थोडंसं व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट ॲड केलं आहे. जर तुम्हाला कॉफी फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही तोही ठेवू शकता, त्याच्यामध्ये ॲडिशनली कोणतंही व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट किंवा कोणतं इसेन्स ॲड करायची गरज पडणार नाही. आता आपण हे केक टिनमध्ये ट्रान्सफर करूयात. बॅटर आपण केक टिनमध्ये ट्रान्सफर केलं आहे, हे व्यवस्थित आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो प्रीहीट केलेला कुकर आहे त्यामध्ये आपण हे बॅटर ठेवणार आहोत. प्रीहीट करताना मी हाय फ्लेम ठेवला होता. आता केक ठेवल्यानंतर सुद्धा सुरुवातीचे 5 मिनिटं मी हाय फ्लेमवरच हे ठेवणार आहे आणि नंतर 35 ते 40 मिनिटांनी आपल्याला हा केक बघायचा आहे. आता इथे 40 मिनिटानंतर मी केक बाहेर काढला आहे तर स्टिकच्या साह्याने मी पाहतीये तर हा केक व्यवस्थित बेक झाला आहे, तो कुठेही त्याला बॅटर चिकटत नाही आहे. आता हे थोडंसं आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर खाली मी एक जाळी ठेवली आहे केकच्या भांड्याच्या आणि वरती एक नॅपकिन ठेवून हे साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनिटानंतर आपण हा केक डीमोल्ड करून घ्यायचा आहे. तर केक आता आपला थंड झाला आहे. सुरुवातीला साईडने आपण तो डीमोल्ड करून घेऊयात. आणि आता हा एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करूयात. एकदम स्पॉन्जी झाला आहे आपला केक. आता इथे मी चॉकलेट गनाज बनवला आहे आणि ते लावून मी हे थोडंसं गार्निश करत आहे. हे टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला जर असाच केक खायचा असेल तर तुम्ही खाऊ शकता. हा असाच कॉफी केक खूपच सुंदर लागतो, पण इथे माझ्याकडे चॉकलेट होतं म्हणून मी त्याचं थोडंसं गार्निशिंगसाठी यूज करते. व्यवस्थित सगळीकडे चॉकलेट सॉस लावल्यानंतर इथे मी गार्निशिंगसाठी थोडीशी पावडर शुगर ॲड करते, स्प्रिंकल करते. हे गार्निशिंग टोटली ऑप्शनल आहे. नुसताच केक जरी तुम्ही खाल्लात तरी तो तुम्हाला नक्की आवडेल. हा केक गार्निश करण्यासाठी तुम्ही चेरीज वापरू शकता. त्यानंतर जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्सनीसुद्धा हा केक गार्निश करू शकता किंवा व्हिप्ड क्रीमचासुद्धा वापर करू शकता. आणि जर काहीच करायचं नसेल तर असाही तुम्ही हा केक नक्कीच खाऊ शकता. आता आपलं गार्निशिंग करून झालं आहे. आता आपण हा केक कट करून पाहूयात. केक कट करतानाच जाणवतोय की हा केक खूपच जास्त स्पॉन्जी झाला आहे. हा केक टेस्टी तर आहेच पण हेल्दी सुद्धा आहे, तर हा केक तुम्ही तुमच्या लहान मुलांना नक्की देऊ शकता. हा तयार आहे आपला होल व्हीट कॉफी केक. अगदी सोपा आहे ना बनवायला, तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. आपण पुन्हा एकदा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत घरी रहा, सेफ रहा, नवीन नवीन रेसिपी बनवत रहा.